नमस्कार, गोदातीर न्यूज मध्ये आपले स्वागत। विजय अभिवे, शेतात असलेली कांद्याची पिके जळून जात आहेत, शेतीचे नुकसान होत आहे, शेतीला 12 तास वीज देण्यात यावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील सुलेमान देवळा, हिवरा, भोजेवाडी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन धानोरा येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केलंय। अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय। बीड जिल्ह्यात सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे, शेतकऱ्यांचे शेतात उभे असलेले पीक जळून जात आहे, त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत। पिकांना वीज नसल्यामुळे पाणी देता येत नाही, दुष्काळ सरला आता कुठे शेतकऱ्यांना चांगले दिवस येत आहेत, पण विजेअभावी शेतातील उभे पीक डोळ्यादेखत वाया जात आहे, हे शेतकऱ्यांना पाहवत नाही आहे। असूनही नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हे आंदोलन केलंय। महावितरणच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलंय। आगामी काही दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे। आमच्या शेतीत जेवढं पीक आहे सात गावाचं, आज कोट्यवधीचं नुकसान होत आहे। याचे बाग असोत, कुठं कांदे असोत, कुठं अन्न, जे काही पीक असेल, टोमॅटो असो, भाजीपाला असो, यासाठी आम्ही एक महिना उपोषणात बसलो होतो। त्यांना सांगणं होतं की बा 22 जूनपर्यंत आम्ही तुम्हाला जोडून देऊ, तुमची अडचण मान्य करू। ते असं काही घडत नाही साहेब, पुन्हा आम्ही डपडे आंदोलन करून यांना जागा करायचा प्रयत्न केला, पण त्यात पण आम्हाला यश नाही। आणि हे जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेने आज पण आम्हाला फक्त रेखी आश्वासन देऊन पाठवत आहे साहेब। या व्यवस्थेवर आणि वीज बोर्डवर आमचा अजिबात विश्वास नाही। आम्ही पुढचं आंदोलन ही हिंसक पद्धतीने करून आमचा न्याय मागणार आहे, आमचा हक्क मागणार आहे, आणि याचा पूर्णतः जिम्मेदारी या विद्युत वितरण कंपनीची असेल आणि त्यांची असेल। नेमकी मागणी काय होती? आमची मागणी अशी होती साहेब की आम्हाला कमीत कमी महाराष्ट्र सरकारने 12 घंटे राईट द्यावी। हे आम्हाला 3 दिवसानंतर येते, आणि ते बी 5 घंटे 2 घंटे, 1 दिवस यांना, 2 दिवस यांना। आम्ही आदिवासी नाही येतं, आम्ही शेतकरी येतं, आम्ही त्या कोटशेनधारक शेतकरी येतं। आणि आकड्याचा विषय काढतात साहेब, हे आकड्या बिकड्या काही नाही, यांचं यांना फक्त यांचे पोटं भरायसाठी आकडा म्हणायचं आणि पैसे खायचं यांचा धंदा येऊ, आणि आम्हाला नको नको सोडतो। आज कुठल्या प्रकारचं आश्वासन तुम्हाला दिलं? आज असं त्यांचं मला लिहून दिलं त्यांनी, त्यांचं असं आहे की आश्वासन आज की बाबा आम्ही येत्या 10 दिवसात, म्हणजेच 10 दिवसात आम्ही तुमचं पूर्ण राईटचं प्रश्न मागे जाऊत, पण आमचं हे असं काही होणार नाही साहेब। याच्या आधी यांनी 2 वेळेस केलं, याच्यावर आम्ही अजिबात संतुष्ट नाही आहेत। आमचं आंदोलन हे पुढं आणि याच्यापेक्षा पण हिंसक आणि मोठ्या पद्धतीने असेल। आमचं यांच्यावर एक असणं आश्वासनं आमची अजिबात समाधान झालं नाही आहे, पण जनता आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा नाही म्हणून आज आम्ही समजदारपणाने हे आंदोलन मागं घेतो। महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिलंय, त्यामुळे या शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतलंय। या ठिकाणी आमची मागणी असं आहे की आम्हाला शेतीला गेल्या 4 वर्षापासून आमच्या या हिवरा, पिंपरखेळ, भोजेवाडी आणि सुलेमान देवळा या परिसरामध्ये वीज पुरवठा सुरळीत होत नाही, आणि गेल्या 4 वर्षापासून शेतकऱ्याची अवस्था एवढी दयनीय झाली आहे। सरकार सांगतंय की शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे। अहो सुखी कसा होईल? सरकारने आम्हाला लाईट दिली, वीज पुरवठा केला तर आम्ही सुखी होणार ना। 4 वर्षापासून आम्हाला 4 दिवसाला 5 दिवसाला लाईट येती, शेतकरी कसा सुखी होणार आहे? नेमकी मागणी काय होती? मागणी अशी आहे की आम्हाला आमच्या शेतीला जे सरकारचा नियम आहे 8 घंटे 4 घंटे ते सुरळीत वीज पुरवठा आम्हाला झाला पाहिजे। सध्या काय परिस्थिती आहे? सध्याची परिस्थिती अशी आहे की आम्हाला 4 दिवसानंतर फक्त 8 घंटे आम्हाला लाईट येते। मग 8 घंट्यामध्ये शेतकरी कसा जगू शकतो? एक शेतकरी 8 घंट्यात पीक घेऊ शकत नाही, त्याचे पीक जळून चाललंय, आणि पीक जळल्यानंतर शेतकऱ्याची आत्महत्या होणार हे नक्की आहे।